संपामुळे काल पुणे विभागाला 60 लाख रुपयांचा फटका बसलेला आहे. 1,20,000 प्रवाशांची फरफट, 1,600 हून अधिक एसटीच्या फेऱ्या सुद्धा रद्द झालेल्या आहेत. कर्मचारी संपाचा एसटीला इतक्या मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आणि त्याचबरोबर प्रवाशांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल झाले. तर आपण पाहतोय आताची ही महत्वाची बातमी. या संपामुळे काल पुणे विभागाला 60 लाखांचा फटका बसलाय. 1,20,000 प्रवाशांची ही फरफट झाली आहे. 1,600 हून अधिक एसटीच्या फेऱ्या सुद्धा रद्द झाल्याचं कळतं. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केधारी. अश्विनी, आपण पाहतोय की पुणे विभागाला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आणि प्रवाशांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे. सध्याचं चित्र काय आहे? नक्की श्वेता, या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुणे जिल्ह्यामधले जे वेगवेगळे एसटी डेपो आहे ते अक्षरशः ओस पडलेले आहे. एसटी वाहतूक संपूर्णतः बंद आहे. पण दुसरीकडे खासगी वाहनांना राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे प्रवासी वाहतूक करण्यासाठी आणि त्यामुळे याचा मोठा फटका खरं तर प्रवाशांना आर्थिकदृष्ट्या बसतोय. आता माझ्यासोबत हे बाबा आहेत, यांना जायचंय नीरा या भागामध्ये बारामतीकडे. पण दरवेळी ते 1/4 तिकीट काढत असतात, म्हणजे साधारण 25-30-35 रुपयात ते जात असतात. पण आज त्यांना खासगी वाहनातनं जवळपास 300-350 रुपये खर्च करावे लागतात. त्या बाबाशीच आपण बोलूया. बाबा, तुम्हाला कुठे जायचं होतं? दरवेळी जात सोमेश्वर कारखाना. काय होत आहे आज? तुम्हाला किती रुपये तिकीट सांगितलं? तुम्हाला किती रुपये तिकीट सांगतायत खासगी वाहनातनं? ते सांगितले त्यांनी 300 रुपये. मग आता 300 रुपये सांगितले, मी शेवटी 200 रुपयावर आलो. 200 रुपयात न्यावा मला, म्हणजे खरंच सांगतोय मी, नाही जमणार म्हणले. पण हा एसटीचा संप सुरू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फटका बसलाय का? हा बरोबर आहे, फटका बसला. मला इथं मुलगा आहे माझा, इथं पोलीस लाईनलाच. पण मला इथं दमच निघत नाही म्हणून मी निघालोय. बरोबर. आज बाबा तुम्हाला कुठे जायचंय? बिंगवाल. आणि किती रुपये सांगताय? 500. 500 रुपये. दरवेळी जेव्हा तुम्ही एसटीने जातात तेव्हा किती खर्च येतो? 70. बघा, 70 रुपये आणि 500 रुपये किती सारा हा फरक आहे. आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी या नागरिकांना प्रवाशांना जायचं आहे, पण त्यांना खासगी वाहनात, म्हणजे राज्य सरकारने परवानगी जरी दिलेली असली तरी 1/4 दर त्यांच्याकडनं लाटले जातात. काका, तुम्हाला कुठे जायचं? या ठिकाणी खरं तर नागरिकांचे, प्रवाशांचे खूप मोठे हाल होत आहेत. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जायचंय पण त्यांच्याकडनं अधिकची रक्कम ही उकळली जाते. पण आता नाईलाज आहे, दिवाळीच्या सुट्ट्या होत्या, या नागरिकांना आपापल्या घरी जायचंय, कामावर रुजू व्हायचंय, त्यामुळे त्यांना अधिकचे पैसे देऊन आपला प्रवास पूर्ण करावा लागतोय. नक्कीच, धन्यवाद अश्विनी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर याचा सर्वात मोठा फटका हा प्रवाशांनाच बसलेला आपल्याला दिसतोय.